हॅलो माय वायटी फॅमिली वेलकम टू स्पर्श केक चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे दीड किलो सिंचन थिम केकची रेसिपी आणि खूप सुंदर असे केकचे डेकोरेशन तर हे डेकोरेशन बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की मी सिंचन थीम केक कसा बनवलेला आहे चला तर आता आपण आपल्या केकला सुरुवात करूया तर हा दीड किलोचा केक आहे आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर फ्लेवर त्यांनी सांगितला होता तर या स्पॉनसाठी मी फाय हंड्रेड व्हॅनिला प्रीमिज घेतलेले आहे व त्यामध्ये थोडेसे यल्लो क थोडेसे पिंक कलर आणि स्ट्रॉबेरी इसेन्स टाकून मी थोडेसे पाणी मिक्स करून त्यामध्ये फोर्टी फाय एम एल ऑइल टाकून मी ते आठ इंचच्या टीनमध्ये छान असे बेक करून घेतलेले आहे व थंड झाल्याच्या नंतर मी त्याच्या छान अशा चा तीन लेअर कट करून घेतलेल्या आहे तर या केकसाठी मी फाय हंड्रेड प्रीमिक्स आणि फाय हंड्रेड क्रीम घेतलेली आहे तर तुमचा बरोबर दीड किलोचा केक तयार होऊन जाईल जर असे योग्य प्रमाण घेतले तर तुमचेसुद्धा छान असे दीड किलोचे प्रमाण होईल तर मी शुगर सिरप घेतलेले फर्स्ट लेअर ठेवलेली ले ले आहे व शुगर सिरप घेतलेले आहे आणि त्यामध्येच थोडासा स्ट्रॉबेरी मी क्रश टाकलेला आहे जेणेकरून केकची टेस्ट ही खूप एनहास होते तर पायपिंग बॅगमध्ये थोडीशी क्रीम घेऊन मी पूर्ण केकवरती क्रीम स्प्रेड करत आहे आणि केक पूर्ण क्रीमनी कव्हर करून घेत आहे तर पॅलेट नाईफ आणि स्पॅच्युलाच्या मदतीने खूप सुंदर असे स्प्रेड करायचे आहे जेणेकरून फिनिशिंग करताना आपल्या केकला कुठेही डोम येणार नाही आणि केक आपला आप हा सुंदरच दिसेल तर काल मी छोटा भीम थीम केक चा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओला खूप छान तुमचं मला प्रेम मिळत आहे असे प्रेम ब बघून मला खरंच खूप मना तुमचे सर्वांचे मनापासून मी धन्यवाद मानत आहे तर यासुद्धा व्हिडिओला तुम्ही तसे प्रेम द्यावे ही माझी इच्छा आहे तर बघा आता फर्स्ट लेअर ठेवलेली ले आहे आणि छान असे सुद्धा कव्हर करून घेतलेले आहे तर पॅलेट नाईफ आणि स्पॅच्युलाच्या मदतीने पूर्ण केक हा लेवल करून घ्यायचा आहे तर बघा हा केक मी खूप सुंदर असा बनवलेला आहे तुम्हाला कसा वाटत आहे हे मला नक्की डिटेल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की हा केक कसा झालेला आहे भरभरून क्रश टाकायचे आहे आपल्या लेअरवर कारण तुमचा पूर्ण केकची टेस्ट ही तुमच्या क्रशवरच डिपेंड असते जर तुमचा क्रशचा केक असेल तर नक्कीच तुम्ही क्रीम ही भर क्रश हा भरभरून टाकायचा आहे जेणेकरून तुमच्या केकची टेस्ट ही एनान्स होईल तर आता मी सेकंड लेअर ठेवणार आहे त्या अगोदर मी साईडनी थोडासा थोडीशी क्रीम लावत आहे जेणेकरून जो क्रश आहे तो बाहेर निघत नाही आणि पूर्ण क्रश हा आपला मध्ये सेट होतो तर ही फर्स्ट लेअर मी वरच्या साईडची फ उलट करून ठेवलेली आहे जेणेकरून जो डोम आलेला असतो त्यामुळे आपल्या केकची हाईट ही खूप सुंदर अशी वाढते तर बघा आता जेथे गॅप होता तेथे क्रीमनी मी फिल करून घेतलेला आहे आणि तो गॅप मी पूर्ण कव्हर करून घेतलेला आहे तर ही सेकंड लेअर ठेवलेली आहे तिलासुद्धा फर्स्ट लेअरप्रमाणे पहिले शोकिंग करायचे आहे नंतर क्रीम ठेवाय क्रीम लावायचे आहे आणि नंतर लेवल करून घ्यायची आहे तर तुम्हाला एक या व्हिडिओच्या नंतर लास्टला तुम्ही मला एक कमेंट नक्की करा की बघा जर तुम्ही आठ तास जर केकला तुम्ही फ्रीज केले तर तुमचा केक सेट होतो की नाही हे मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण का या केकची या केक ज्यांनी ऑर्डर केला होता ते माझे फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम माझ्याकडून केक घेऊन गेलेले होते आणि मी आठ तास मी हा केक सेट करून घेतला सकाळी एक वाजता मी केक फ्रीजमध्ये ठेवला म्हणजे बनवून ठेवला आणि संध्याकाळी मी आठ वाजता तो केक डिलिव्हर केला तर क तो केक सेट झाला की नाही हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण या कस्टमरची कस्टमर असे बोलत होते की ताई तुमचा केक सेट झाला नव्हता असे कसे होईल जर आठ तास जर तुमचा केक हा फ्रीजमध्ये सेट तुम्ही करून घेतला तर नक्कीच तो सेट झाला असेल ना तर त्यांना आय थिंक केक हा कट करता आला नाही त्याच्यामुळे त्यांनी असे बोलले की तुमचा केक सेट झाला नाही असे मला तरी वाटते कारण की माझ्या आत्तापर्यंत मी एवढ्या केकच्या ऑर्डर्स घेते एवढे दोन वर्ष झाले मी केकच्या ऑर्डर्स घेते मला कधीही कंप्लेन आली नाही यांचीसुद्धा कंप्लेन नव्हती पण ते बोलले की थोडा मला आम्हाला कट करायला प्रॉब्लेम झाला होता कारण त्यां आम्हाला पिसेस होत नव्हते कारण केकची हाईट थोडीशी जास्त झाली होती त्यामुळे आय थिंक त्यांना कट करता आला नसे आसे का, का, का नसेल असे मला वाटते पण मी माझ्या या केकमध्ये हंड्रेड पर्सेंट दिलेला आहे आणि खूप छान असा केक मी तयार केलेला आहे असे त्यांना का वाटले की केकचे पिसेस बराबर झाले नाही काय काय मला काही कळाले नाही पण मला असेच वाटते की आय थिंक त्यांना केक कट करताच आला नाही कारण की थोडीशी हाईट जास्त असल्यामुळे ते प्रॉपर एवढे कट झाले नसेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा की ह्या आठ आठ तास जर केक फ्रीजमध्ये सेट झाला तर तो सेट होतो की नाही मला मला हा प्रश्न खरंच तुम्हाला विचारावासा असा वाटला म्हणून मी तुमच्याशी शेअर केलेला आहे त्यांना केक खूप आवडला पण एवढंच बोलत होते की केक सेट झाला नाही आणि पी केकचे पीस करताना पीस निघत नव्हते मला काही समजतच नाही तर प्लीज प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की माझी यामध्ये काय चूक आहे तर मी तसे त्यांना सॉरी पण बोलले कारण की जर आपल्याकडून कोणाला म्हणजे त्यांना कट करता नाही आले त्यांचे पिसेस नाही झाले तर मी त्यांना सॉरी बोलले पण ते भाऊ बोलले की ताई तुम्ही काय टेन्शन घेऊ नका फक्त आम्हाला असे वाटले म्हणून आम्ही तु, तु तुम्हाला बोललो तर त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद मानते धन्यवाद मानते कारण की त्यांना जे वाटलं ते त्यांनी मला सांगितले आणि जेव्हा आपल्या चुका आपले कस्टमर जेव्हा आपल्याला सांगतील तेव्हाच तर आपण त्यामध्ये इम्प्रूव्ह करतील ना असे मला वाटते पण मला तर असे वाटत नाही की माझ्या या केकमध्ये काही चूक झाली होती म्हणून येथे बघा आता बोलता बोलता आपण केकला ब्ल्यू कलरच्या क्रीमनी कव्हरसुद्धा केले आणि माझा येथे कॅमेरा थोडासा स्टॉप झाला त्यामुळे ते कॅप्चर झाले नाही त्याबद्दल खरंच सॉरी बोलते कारण की मला वाटलं कॅमेरा चालू आहे पण कॅमेरा चालूच नव्हता आणि जेव्हा एडिटिंग करायला घेतले तेव्हा कळाले की अरे केक कॅमेरा तर ते तेव्हा ऑफच होता तर आता नूरचे नोझल घेतलेले आहे आणि त्याला मी छान अशी ब्ल्यू कलरची बॉर्डर करून घेत आहे हा सिंचन केक होता त्यामुळे मी व्हाईट क्रीममध्ये थोडासा ब्ल्यू कलर टाकलेला आहे आणि थोडासा व्हाईट कलर टाकलेला आहे आणि त्याने मी बॉर्डर बनवून घेतलेली आहे तर सेम वरच्या साईडनी सुद्धा मी बॉर्डर बनवून घेतलेली आहे तर हा मी सिंचन बनवून घेतला होता खरं तर मग बोलायला गेलं तर सिंचन मी फर्स्ट टाईम बनवत होते त्यामुळे मी तुमच्याशी शेअर केला नाही पण माझा सिंचन जमला की नाही हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि थँक्स फॉर वॉचिंग अँड हॅपी बेकिंग भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर पुढी या या केक ज्यांना मी डिलिवर केला त्यांचा मी थोडासा शूट पण केले होते तर ते मी समोर आपल्या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहे तर ते नक्की बघा तुम्ही आणि जर तुम्ही आपल्या या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल किंवा हा व्हिडिओ तुम्ही फर्स्ट टाईम बघत असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज स्पर्श केक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणी केक बनवत असेल तर नक्की त्यांना आपल्या चॅनलचे नाव सुचवा जेणेकरून ते सुद्धा घर बसल्या छान छान असे केक शिकवू शकते तर बघा पुढे व्हिडिओमध्ये मी थोडेसे थोडेसे सेलिब्रेशनचा व्हिडिओ ॲड केलेला आहे तर हा आहे बड्डे बॉय आणि त्याला हा केक खूप जास्त आवडला होता तर बघा किती एक्सायटेड आहे ना तो केक कट करताना मला तर हा केक खूप आवडला आणि तुम्हाला कसा वाटला आहे मला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग अँड हॅपी बेकिंग भेटूया आपण नवीन नवी